बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। लोकांनी गर्दी टाळावी असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। खरं तर रमजानच्या महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मुस्लिम बांधव असतील, त्यानंतर इतर सणांमध्ये सुद्धा अगदी वारीच्या काळात सुद्धा वारकऱ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि आता अशाच प्रकारचं सहकार्य मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या निमित्तानं करावं असं आवाहन केलं। नसीम खान हे राज्याचे मंत्री आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया। नसीमजी, मुख्यमंत्र्यांनी जे हे आवाहन केलेलं आहे त्याला तुम्ही कसा प्रतिसाद देताय? नाही, बिलकुल, कोविडच्या काळात सर्व सण साधारणपणे साजरा करावा ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि या भूमिकाशी या राज्यामध्ये राहणारे हिंदू मुस्लिम शीख ईसाई प्रत्येक जाती जमाती आणि धर्म मानणारे लोकांचं मत आहे। आणि गेल्या 4 महिन्यामध्ये आपण बघितलं की अनेक सण आला आणि प्रत्येक सणामध्ये लोकांनी साधेपणाने त्या सण साजरा करून घेतला, म्हणजे साजरा एकपणाने आपण बघितलं की झालाच नाही, थोडं प्रतिकारमिक तरी ह्या प्रमाणे लोकांनी करून घेतलं आहे, हे बराबर आहे। परंतु बकरा ईदचा जो विषय आहे, बकरा ईद सुद्धा लोक साधेपणाने साजरा करणार आहेत, मस्जिदीमध्ये जाणार नाहीये, आजपर्यंतची अशी भूमिका आहे सगळ्यांची। आणि फक्त कुर्बानीचा जो विषय आहे, महत्वपूर्ण विषय आहे, तो सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून कसा करता येईल त्याच्या बाहेर काढण्याचं काम सरकारनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून केला पाहिजे ही या मताशी मी आहे। म्हणजे ती मागणी तुमची असणार आहे, त्याबद्दल जर प्रशासनाने काही आतापर्यंत नियम अटी घालून दिल्यात? नियम अटी घालूनच हे आणि सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून कोविडच्या काळात कोणाला धोका होणार नाही ह्याची काळजी घेऊनच जर हे झाला तर मला वाटतं की उत्तम आहे। तुम्ही तशी मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे? करेक्ट, मी केलेलीच आहे। मी काल पत्रच पाठवलेलं आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे आणि बाळासाहेब थोरातांना आणि गृहमंत्र्यांना पाठवलेलं आहे मी पत्र, आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी मागणी केलेली आहे। जसं आपण मागे गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी काही आरटीओ शर्तीच्या आधारावर निर्णय घेतलेला आहे, त्याच आरटीओ धर्तीवर अशा प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवून आणि हा एक विषय असा आहे की हा जे कुर्बानीचा विषय आहे खूप महत्वपूर्ण विषय आहे आणि लोकांची भावना आहे आणि लोकांना संपूर्ण राज्यातून फोन येतोय, लोक विचारत आहेत सरकार अजूनपर्यंत काही निर्णय घेतलेला नाही, परंतु काल आम्ही पत्र पाठवलं, आज सरकारने काहीतरी बैठक घेतली होती आणि एक प्रक्रिया सुरू झालेली आहे। आम्हाला विश्वास आहे की सरकार ह्याच्यावर चर्चा करून आणि विचार करून ठोस निर्णय घेतील। पण तुम्ही निर्णय घेतल्यानंतर जे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून आलेलं आहे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नाही, अर्थ म्हणजे साधेपणाने जमा व्हायचं नाही, गर्दी करायचं नाही, लोकांवर याचा दुष्परिणाम होणार नाही अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्य करायचं नाही, हे सगळे विषय आहेत आणि लोकांना माहितच आहे आणि लोक ते प्रतिसाद देत आहेत, गेल्या 4 महिन्यापासूनच देत आहेत। धन्यवाद नसीमजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते